बघा, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 रुपये व 1890 रुपये आहे, तर ती रक्कम दसादसे किती व्याजदराने बँकेत ठेवली होती असा प्रश्न सोडवायचा कसा? लक्ष द्या, गणितामध्ये 2 वर्षाचे सरळ व्याज आणि 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज सांगितले अनुक्रमे 1800 आणि 1890 असे. याचा अर्थ 2 वर्षाचं सरळ व्याज 1800 रुपये, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज 1890 रुपये. प्रथमतः या व्याजातील फरक म्हणजे वजाबाकी काढा. हा 90 रुपये काय आहे लेकरांनो? अर्थात 90 रुपये हा व्याजातील फरक आहे. लक्ष द्या, आता काय करायचं? व्याजातील हा फरक किती हो? 90. अंशस्थानी मांडा, छेदस्थानी 2 वर्षाचं सरळ व्याज जर का 1800 रुपये, याचा अर्थ एका वर्षाचं सरळ व्याज किती? 900. मग छेदस्थानी 900 आणि याला गुणीला 100 करा, याचा अर्थ 900 रुपयावरील व्याजाचा फरक हा 90 असेल, तर मुद्दल 100, तेव्हा व्याजदर किती असा प्रश्न. इथे या 2 शून्याला हे 2 शून्य गायब आणि हा भाग 10 जातो, याचा अर्थ 10% हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. इथं छेदस्थानी 900 आणि अंशस्थानी 90 का घेतले सर? लेकरांनो, चक्रवाढ व्याज या प्रकरणात व्यवहारात व्याजावर व्याज आकारल्या जाते. सरळ व्याजाचा विचार करा, 2 वर्षाचं सरळ व्याज 1800, याचा अर्थ एका वर्षाचं सरळ व्याज 900 रुपये. आता दुसऱ्या वर्षी याच्यामध्ये फरक कसा पडला? व्याजातील फरक 90 रुपये, म्हणजे दुसऱ्या वर्षी हे व्याज 990 रुपये असं झालं आणि ही बेरीज 900 अधिक 990 म्हणजे 1890, हे अशा पद्धतीचं काही चक्रवाढ व्याज दर्शवलं. मग आता हे जे अतिरिक्त 90 रुपये आहेत, हे अतिरिक्त 90 रुपये म्हणजे 900 या व्याजावरील व्याज आहे. मग 900 वरील व्याज जर 90 रुपये, तर असा प्रश्न करा की 100 रुपये मुद्दल असताना व्याजदर किती? लक्षात आलं तुमच्या? 900 रुपये या व्याजावरील व्याज जर का 90, तर प्रश्न असा करा 100 रुपये मुद्दल तेव्हा व्याजदर किती? प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मिळालं 10%, याचा अर्थ ती रक्कम दसादशे किती व्याजदराने बँकेत ठेवली होती 10%, हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील, मनाला बुद्धीला बोजण वाटणारे, ते प्रश्न ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा, त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.